तर आपण आता कृष्णेश्वर मंदिराच्या मागे आहोत, जसे दिसतंय कृष्णेश्वर मंदिर या साईडला. इथे पार्किंगला सुद्धा जागा नाही आहे, म्हणजे एलोरा केव्स समोर आहे, इथून सम 500 मीटरच्या अंतरावर असेल, आणि तिथे आम्हाला पार्किंग नाही भेटली म्हणून पार्किंगला आम्ही इकडे मागे लावले. सो 10 रुपये घेतले पार्किंगचे, इथे 20 रुपीज घेत आहेत ते, आणि त्यांचं बोलणंही ठीकठाक नाही आहे कारण खूप उलट उत्तरं वगैरे देणं वगैरे चाललं आहे. ठीक आहे, आपल्याला काय आपल्याला पार्किंगशी मतलब आहे, तर ती कुठेही भेटो, तेवढंच वॉकिंग वगैरे पण होऊन जाईल. आणि खास करून आज आपण इथे यासाठी आलेलो आहे की मागच्या वेळेस म्हणजे आता जसं मला 1.5 वर्ष झाला इथे, रिद्धीला 1 वर्ष होऊन जाईल ऑगस्टमध्ये. सो आम्ही एवढ्या 1-1.5 वर्षामध्ये बरेचसे पर्यटक स्थळं जे औरंगाबादशी रिलेटेड आहेत तिथे भेटी वगैरे दिल्यात, भेटलो गेलो वगैरे, साईट इकडे झाली, आताच साईट इकडे वगैरे आम्ही जाऊन आलो मागच्या 2-3 हप्त्यापूर्वी. त्याच्यानंतरून गोबाबा टेकडी आहे, एलोरा केव्ज आहेत, बऱ्याचशा ठिकाणी जाऊन आलो. बट मान्सूनमध्ये फिरण्याचा एक मजाच काही वेगळा असतो. चष्मा चोर खास इथला वॉटरफॉल बघायला आलो आहे, आणि तो चालू आहे की नाही आहे, त्याला पाणी आहे की नाही आहे ते बघायला आलो आहे. वॉटरफॉल जो आहे तो आपल्या मागे या साईडला इकडे, बट बाकीचे जे केव्स आहेत ते ह्या साईडला पण आहे, त्याच्यामुळे पहिले आपण हे इकडचं काही एक्सप्लोअर करू आणि मग मागच्या साईडला जाऊ. सो तुम्ही काही सीन्स बघितलेत, गर्दी खूप जास्त आलेली आहे आणि खूप जास्त संख्यामध्ये लोक आहेत इथे. सो भरपूर काही गोष्टी आहेत ज्या एक्सप्लोअर करता येत नाही आहे बिकॉज ऑफ रश. कैलाश मंदिरात गेलो नाही कारण ह्याच्या पहिले बरेच वेळेस आम्ही येऊन गेलेलो आहे, त्याच्यामुळे ते एक्सप्लोअर केलेलं आहे, पण तरी पण बघूत जो मध्ये जाता आलं जाता येईलच, बट गेलो तर तो एक थोडा छोटा एक शॉट टाकण्याचा प्रयत्न करूत. सो बघू आता इकडे या साईडला काय, कारण ह्याच्या पहिले मी कधी इकडे गेलेलो नाही आहे, तुम्हालाही दाखवतो आणि मी पण बघतो. मे बी मलाही पूर्ण माहीत नाही, बट हाच तो झऱ्या वाटतं जो रोडावरनं दिसतो, खाली पाणी बघू शकताय. तो एवढं काही आहे नाही, पाणी नाही आहे म्हणूनच आहे जे काही आहे ते. सो ट्राय करू तुम्ही पुढे जाण्याचं, माहीत नाही आहे हाच आहे का तो आहे, बट जर इथे पाणी नाही तर पुढेही पाणी नसणार. ट्राय करू, पाणी नाही ना, बट पाणी कुठं आहे झरा सांगतो मी, प्रॉपर झरा आपण म्हणतो ते. यही दिखता है रोड पे, सो मेन हाईवे पे से. और इधर से सीधे दूसरा गेट है जो मंदिर जो बाहर का गेट है जो त्या साइड ने आपल्याला दिसतो तो. ठीक है चला तिकडे जाण्याचा प्रयत्न करूत बिकॉज टाइम पण होतोय, आणि जास्त टाइम झाला तर 6 वाजता हे बंद होऊन जातं. सकाळी 1:10 वाजेपासून ते 6 वाजेपर्यंत फक्त ओपन असतं एक केव्स. सो प्रयत्न करा की लवकरात लवकर येण्याचा आणि जास्तीत जास्त जागा एक्सप्लोअर करण्याचा, कारण केव्स इथे खूप जास्त केव्स आहेत, एका दिवसात एक्सप्लोअर करू शकतात, बट काय थकता पण तेवढंच लोक. सो टाईम बघून या, आणि संडे टाळता आला तर टाळा बिकॉज संडेला खूप रश असतो, तर तुम्हाला जास्त गोष्टी जास्त जागा एक्सप्लोअर करता नाही येणार. कैलाश मंदिर पण जायचं आहे मला अजून, सो बघूत तिकडे जाऊ आता. हे जे तुम्हाला आता मी दाखवणार आहे ते हा ना, हे इथे जे पण तुम्हाला दिसत आहे हे सर्व महाभारत आहे. महाभारत पूर्ण महाभारत इथं कोरलेली आहे, आणि त्या साईडला महाभारत आहे. महाभारत हो
म्हणजे तुम्ही जसं एंटर करतात कैलास मंदिरात, आता हे मंदिर प्रत्येकाला माहीत असेल तरी सांगून देतो, हे मंदिर वरतून खाली कोरलेलं आहे. मीन्स याला सीधं नाही कोरलं गेलं आहे, तर वरतून डोंगराला वरतून कोरलं गेलं. आता हे स्कल्पचर सर्व काही आर्किटेक्चर ज्यापण आपण म्हणतो, तो अनबिलीव्ह. तर मागच्या काही व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलं गर्दी खूप आलेली, खूप लोक आलेले आहेत, आणि त्याच्यामुळे काही एरियाज वगैरे जे पण प्लेसेस आहेत, स्पॉट्स आहेत, ते एक्सप्लोअर करायला थोडंसं अवघड जातं आहे. आणि याच्या अगोदर पण आम्ही फिरून आलेलो आहे, सो बऱ्याचशा गोष्टी आपण फिरून आलेलो आहे, त्याच्यामुळे पुन्हा तेच तेच एक्सप्लोअर करायची काही इच्छा नाही आहे. बट हा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. आणि जो आपण आता शूट करतो आहे हा माझा नवीन मोबाईल रेडमी नोट 12 प्रोने करतो आहे आपण. त्याचा कॅमेरा क्वालिटी वगैरे वगैरे तुम्ही बघू शकताय. फ्रंट कॅमेरा पण एक 60 FPS शूट करू शकतो आपण 1080p. आणि जो आपण दुसरा शूट करतो आहे, जो काय हा शूट करतो आहे आपण, हा करतो आहे सॅमसंग A14, तो तुम्ही बघू शकता रिद्धी इथे हे करतो आहे. सो सॅमसंग A14 आपण शूट करतो आहे आणि त्याचाही कॅमेरा बेस्ट आहे. फक्त याच्यामध्ये एक आहे की वाईड कॅमेरा अँगल नाही आहे. ठीक आहे, त्यात आपण याच्यात आपण ते काही भरपाई करून घेऊ या कॅमेरामध्ये. सो दोघंही मोबाईलने आपण शूट करतो आहे आणि जे पण आपण सिनेमॅटिक शॉट्स वगैरे वगैरे केलेत ते आपण सॅमसंग A14 केलेले. त्याच्यामध्ये थोडंसं कलर ग्रँडिंग वगैरे मला काही एवढी बेस्ट वाटली नाही, जेवढी याच्यामध्ये वाटते कॅमेरा क्वालिटी वगैरे आणि ग्रँडिंग वगैरे. सो ठीक आहे, सर्व काही बेस्ट आहे आणि व्हिडिओज पण चांगले येत आहेत. सो आता पुढे जे पण व्हिडिओज वगैरे येणार आहे त्या ह्याच दोन कॅमेराने दोन मोबाईलने येणार आहे. भूषण पण असणार आहे. ओके, आपण कुठेतरी जाणार आहे. सो मी कट केला तो. हाय, लवकरच एक प्लॅन बनतो आहे जाण्याचा, दाखवतो. कसं वाटतंय रिद्धी? एन्जॉय करते? घे मग बॅग धर. आता एन्जॉय करते ना बॅग सोबत. एन्जॉय कर, एन्जॉय. वॉटरफॉल बघायला आलो होतो, बट जसं तुम्ही बघताय वॉटरफॉल नाही आहे. शो थोडंसं एक जरा चालू आहे, बट माझ्याकडे जर काही मागची क्लिप्स असतील माझ्याकडे तर मी तुम्हाला नक्की ती दाखवेन. कारण तो झरा आहे तो असा तर बिलकुल नव्हता. आणि नाही आहे हा ठीक आहे, अजून पाऊस एवढं काही झालेला नाही आहे, त्याच्यामुळे जे काय आहे ते आहे. वॉटरफॉल बघायला आलो होतो आणि आज का झालं वॉटरफॉलच नाही आहे. ॲक्च्युअल पाऊसच नाही आहे त्याच्यामुळे तो झरा आहे, तो असा दिसतोय. त्यात झऱ्याची पण काही चुकी नाही आहे. ठीक आहे, सो जे काही इथे झरा बघायला येणार असतील त्यांना एक महिना अजून थोडं पोस्टपॉन केलं तर बरं होईल. बरोबर बरोबर.
बघू तो आता काय आहे काय नाही. बट संडे तर थोडा छान गेला, घर बैठण्याचा अच्छा घूम गया है थोड़ा. जायचं तिथे नाही चालायचं बोललो की नाहीच म्हणतात मॅडम. बट ठीक आहे, हां मान्सून चालू झालेला आहे, जागा जागी गर्दी करू नका. जवळ आसपासच्या एरिया पहिले फिरा आणि मग ट्रॅक वगैरे वगैरे सारखे एरियाज वगैरे डोंगर दऱ्या जायचा विचार करा, नाहीतर फजित येऊ शकते आणि थकू पण शकतात. खाण्यावण्याची वस्तू सोबत ठेवा, पाण्याच्या बॉटल सोबत घेऊन येत आहे तशा सोबत घेऊन जायचा प्रयत्नही करा. जागोजागी घाण करू नका, डस्टबिन बघा, डस्टबिनमध्येच कचरा करा, कचरा टाका पुढे. ठीक आहे चला, मी दमदम बघितलंच नाही, खाली ना जायचं तरी खाली. सो एवढंच सांगेल, बाकी चीज तर दिखा दो, व्लॉग्स में ये सब थोड़ी दिखाया आपने. बऱ्याचशा लोकांनी एलोरा केव्सचे व्हिडिओज वगैरे बाकी यूट्यूब चॅनलवरती बघितलेच असतील, तर त्यांना बऱ्याचशा माहिती असतील. मी जस्ट एक जो आपला एक आकर्षण आहे एलोरा केव्सचं ते दाखवायला आलेलो होतो, म्हणजे एलोरा केव्समधून भरपूरशा आकर्षणांमधून एक आकर्षण तुम्हाला दाखवायला आलो होतो, जो काही झरा आहे, तर तो झरा अजून चालू नाही आहे तेच, बाकी काही नाही, एकाच महिना पोस्टपोन करा आणि मग या. तर चला ब्लॉगला इथे संपूत, कारण आम्ही जस्ट फिरायला झालो होतो, कारण याच्या पहिलेही भरपूर वेळा आम्ही येऊन गेलेलो आणि ही जागा एक्सप्लोअर केलेली आहे आमच्या डोळ्यांनी, कॅमेरामध्ये नाही केली. बट हा ह्या झऱ्याचा जर माझ्याकडे व्हिडिओ असेल तो मी नक्की शेअर करेल तुमच्यासोबत याच व्हिडिओमध्ये. आणि बघू चला भेटूयात अशाच कोणत्या तरी ब्लॉगमध्ये. आणि हां अजून एक प्लॅन बनतो आहे इथून 20-21 दिवसांनी, सो पुढचे व्हिडिओज बघत राहा. तर चला भेटूया अशाच कोणत्या तरी ब्लॉगमध्ये, तोपर्यंत गुड बाय.